अजून एक गोष्ट, ऍक्च्युली ना लॉकडाऊन झाला ना त्याच्यानंतर ना आशिष ना घराच्या बाहेरच पडला नव्हता, आज पहिल्यांदा बाहेर पडला. तर आशिष असं जेवण बघून तुला कसं वाटतं? मी तेच आधीच सांगितल्याप्रमाणे तोंडाला एकदम पाणी सुटलंय आणि एवढं सगळ्या डिश बघून तर असं वाटत नाही की मी जास्त वेळ थांबू शकतो, त्यामुळे लवकर स्टार्ट करूया. नमस्कार, माझं नाव प्रगत लोके आणि सध्या मी मुंबईतील मलाड मधील लिंक रोड येते ना थ्री गाईज कॅफे आहे तर तिकडे आलोय. आणि हा कॅफे फेमस आहे मेक्सिकन फूड, इटालियन फूड, जापानीज फूड. तर आज हे सगळ्या प्रकारचे जे फूड आहे ना ते आपण बनवणार पण आहोत आणि आपण टेस्ट पण करणार आहोत. सो आता इकडे आपल्या बरोबर थ्री गाईज कॅफेचे ओनर किंवा बिझनेस पार्टनर आहे. इकडे आपल्या बरोबर मंदार आहे, इकडे आपल्याबरोबर शरद आहे आणि इकडे आपल्याबरोबर संकेत आहे. सो गाईज, तुम्ही हा जो इकडे मेक्सिकन, इटालियन किंवा जापानीजचं जे रेस्टॉरंट स्टार्ट केलं आहे, सो तुम्हाला आयडियाज कशी आली याच्याबद्दलची? पहिल्यापासून प्लॅन करतोय काहीतरी करायचं होतं, आम्हाला कॅफे करायचं, काहीतरी रेस्टॉरंट ओपन अप करायचं होतं. तेवढा वेळ नाही भेटला आणि इन्व्हेस्टमेंट तेवढी नव्हती. तर ह्या लॉकडाऊनच्या 8 महिन्याच्या पिरियडमध्ये आम्हाला वेळ भेटला, मग आम्ही एका दुसऱ्यांशी फोनवरती बोलायचो आणि भेटायचो पण. त्याच्यामुळे आम्ही प्लॅनिंग केली. प्लॅनिंग केल्यानंतर म्हटलं की चला आपण एक कॅफे ओपन करूया, आपल्याकडे राईट टाईम आहे. त्याच्यानंतर आम्ही या कॅफेचं जास्त वेळ घेत नाही. आता आपण डायरेक्ट किचन मध्ये जायचं, तर त्याच्या आधी ना शरदला विचारूया की आज आपण कोणकोणत्या डिश बनवणार आहे. सो शरद, आपण कोणत्या डिश बनवणार आहोत? आज आपण मेक्सिकन मध्ये चिकन अडोबो टाकूस, इटालियन मध्ये थ्री गाईज कॅफेचा स्पेशालिटी थ्री गाईज पिझ्झा आणि मेन कोर्स मध्ये जॅपनीज फास्ट करी विथ इटालियन फ्राईड राईस बनवायचं. ओके, डन डन. चला आपण किचन कडे जाऊया डायरेक्टली. सो आता आपण पहिली डिश बघतो ना, ती आहे मेक्सिकन अडोबो टाकोज. तर आता शरद आहे आपल्या बरोबर, तर पहिल्यांदा बघूया की याच्यासाठी इन्ग्रेडियंट काय काय लागणार आहे. सो शरद, आपण इन्ग्रेडियंट काय काय घेतले आता याच्यामध्ये? याच्यासाठी आपल्याकडे टाकोस आहे जे कॉर्नचा पिठाने बनतात. ओके, मिक्स व्हेजिटेबल्स आहे ज्याच्यात बेबी कॉर्न आहे, झुकिनी आहे आणि कॉर्न कॅप्सिकम आहे. ओके, चिकन आहे आपल्याकडे, एक साल्सा आहे ज्याच्यात टोमॅटो, एलिपिनो, कोरिएंडर आणि टोमॅटो ज्यूस आहे. ओके, आणि हे आहे मेक्सिकन चिपोतले सॉस. अच्छा, हे बेसिकली चिपोतले एक मेक्सिकन चिली आहे, त्याला रोस्ट करून बनवलं हे सॉस. ओके, आणि आता आपण पहिल्यांदा काय करणार आहोत? पहिल्यांदा आपण चिकनला मॅरिनेट करूया. चिकन आणि व्हेजिटेबल दोन्ही टाकूया, याला मॅरिनेट करूया आपण चिपोतले चिली मध्ये. आणि आता आपल्याला हे कुक करायचं. ओके, थोडा ऑइल, व्हाईट पेपर आणि सॉल्ट. ओके, आपण मिक्स करूया आणि आपण आवन मध्ये टाकूया आता. ओके, आम्ही हे अपेटायझर पोर्शन मध्ये देतोय, स्टार्टर पोर्शन मध्ये, म्हणून छोटे पीस आहेत. नंतर बेसिकली हे आपल्या जे चपातीचा साईज असतं त्या साईज मध्ये सर्व होतो. अच्छा बाबा, एवढ्या मोठ्या साईज असतो म्हणजे याचा मेन कोर्स पण आहे का? मेन कोर्स सारखा खातात ते लोक. अच्छा, ओके, तिकडे मेक्सिको मध्ये. पण आपल्याकडे इकडे स्टार्टर पोर्शन मध्ये आम्ही सर्व करतोय म्हणून छोटे पीस बनवले. ओके, आता आपलं चिकन रेडी झालंय. हे सगळं इंडक्शन वरती करतो तू? हा, मी इंडक्शन वर करतो, इकडे फायर युज करत नाही. मला तर आत्ताच खावंसं वाटायला लागलं त्याकडे बघूनच. याला आपण आता हे चिपोतले मिळ आम्ही बनवून ठेवले, हे मिक्स करूया थोडासा. आता सगळं हे तुम्ही इनाऊस बनवता? इनाऊस बनवतो सर्व इकडेच आम्ही. ते जे टाकोस आहे, टाकोसाठी आम्ही हे फ्लावर मेक्सिको मधून इम्पोर्ट केलं आहे. अच्छा, इम्पोर्ट? अरे, कारण आपला जो फ्लावर असतो कॉर्नचा, त्याने असं सॉफ्ट रोटी बनत नाही. अच्छा, ओके. आणि हे मेक्सिको ते जे टाकोस बनवतात त्याचा हा मेन इन्ग्रेडियंट आहे. रोटी गरम झाले आहेत, आता आम्ही याच्यावरती थोडा आईसबर्ग लेट्यूस थोडं क्रंच साठी, त्यावरती आपण टाकूया चिकन आणि व्हेजिटेबलचं मिक्सचर. हे साल्सा आहे, ते आपण टाकूया त्याच्यावरती. साल्सा डान्सच माहिती होता. आता पहिल्यांदा गेला सॉस पण आहे साल्सा, म्हणजे ओरिजिनल नावच आहे का सॉसचा? आपण थोडा चिपोतले सॉस टाकूया. सर, तर तुला किती वर्ष झाली कुकिंग मध्ये?
मी तर लहानपणापासून कुकिंग मध्ये इंटरेस्ट होता मला. त्यानंतर मी एक डिग्री केली हॉटेल मॅनेजमेंट मध्ये. त्यानंतर मी 4 वर्ष सेंट्रल मुंबई मध्ये काम केलं जॅपनीज कुझिन मध्ये. लॉकडाऊनच्या जस्ट अगोदर मी ताज पॅलेस मध्ये लागलेलो जॉब साठी. आता ते लॉकडाऊन मुळे आता जॉबचा पण काही फिक्स नाही, म्हणून आम्ही सर्व मित्र मिळून मित्र अशु पण आहे आणि अशुकडे पण कॅमेरा दिलेला आहे. ओके, तर तो शूट पण करतो आणि नंतर टेस्ट पण करणार आहे. इकडे आपल्याकडे संकेत आणि मंदार पण आलेले आहेत. ओके, एक डिश आपली होत आलेली आहे. आपण गार्निश करूया थोडं पार्सले लिव्स. सो आता आपले मेक्सिकन अडोबो टाकोस रेडी आहे. ओके बघा, काय मस्त दिसतात ना, मस्त पैकी चिकन आहे त्याच्या आतमध्ये. ओके, सो लवकरच आपण खाऊ, पण त्याच्यात आपल्याला अजून 2-3 डिश बनवायच्या आहेत. आता नेक्स्ट डिश काय बनवतोय? नेक्स्ट आपण 3 गाईज पिझ्झा बनवूया चिकन मध्ये. 3 गाईज पिझ्झा. सो याची कल्पना कुठून आली तुम्हाला? याची कल्पना आलेली की मला पिझ्झा बनवायचा आवड आहे आणि माझ्या मंदारला फ्राईड चिकन हे खूप आवडतं, म्हणा आम्ही दोन्ही मिक्स केलंय. चिकन पिझ्झा विथ लोडेड फ्राईड चिकन आहे. म्हणजे 3 गाईज पिझ्झा म्हणजे फ्रेंडशिपचा पिझ्झा. फ्रेंडशिपचा पिझ्झा. ओके ठीक आहे, चला सुरुवात करूया. हे पिझ्झा डो जे आपण इकडेच बनवलंय, रोज सकाळी आपण येताच स्टार्ट करतो पिझ्झा डोनी. याच्यामध्ये कसं असं म्हणजे हे पिझ्झा डो मध्ये मैदा आहे, पाणी आहे, ईस्ट आहे आणि शुगर आणि सॉल्ट आहे. ओके, हे बनवून याला प्रूविंगसाठी कमीत कमी 30 मिनिटं ठेवायला लागतं. ते ईस्ट ऍक्टिव्हेट होऊन ते सॉफ्टनेस येतं पिझ्झामध्ये. हे आहे मैदा आणि रवा. ओके, सो आता आपला फ्रेंडशिपचा पिझ्झा रेडी होतोय. शरद आणि इकडे संकेत आणि मंदार, इकडे आशिष पण एकदम डेडिकेटेडली शूट करतो याला कामाला लावलं. इकडे शरदचा पिझ्झा आणि त्याच्यावरती काय करणार? आम्ही टोमॅटो सॉस बनवलाय, फ्रेश टोमॅटो, बेंगलोर टोमॅटो घेऊन त्याच्यात अनियन, गार्लिक आणि बेसिल टाकून. बेंगलोर टोमॅटो हे इंडियामध्ये एक प्रकारचे टोमॅटो आहे जे रेड आणि टोमॅटो सॉस साठी परफेक्ट असतात. ते बेसिकली इटालियन फ्लेवरचे जे इटालियन टोमॅटो जे रिसेम्बल करतात ते टोमॅटो, म्हणून आम्ही बेंगलोर टोमॅटो यूज करतो. सो मंदारला फ्राईड चिकन आवडतं आणि संकेतला? संकेत व्हेजिटेरियन आहे म्हणून त्याच्यासाठी पनीर आम्ही यूज करतो या 3 गाईज पिझ्झामध्ये. ओके ठीक आहे. सो इकडे चीज आलं, त्याच्यावरती आपण टाकूया फ्राईड चिकन. ओके, मंदारसाठी फ्राईड चिकन. आताच मस्त वाटायला लागलं. त्यामध्ये परत थोडा सॉस टाकूया आपण, कारण आपल्याला ते मेन इटालियन फ्लेवर ते विसरायचं नाही. चीज फुलो नसतं म्हणजे इटालियन डिशेस मध्ये ना. आपण टाकूया थोडा बेसिल लीव्स. आणि आपण ओव्हन मध्ये टाकूया. किती वेळ व्हायचा आपल्याला? 7-8 मिनिट. सो आपला 3 गाईज पिझ्झा इकडे रेडी होतोय आणि आता एक नवीन डिश आपण काय बनवतोय शरद? जॅपनीज काटसू करी चिकन मध्ये. जापनीज काटसू करी. आणि काटसू म्हणजे काय? काटसू एक जॅपनीज करीचं नाव आहे जे इंडियननी त्यांना इन्फ्लुएन्स केलंय करी बनवण्याचं. या एक करी पेस्टचा मिक्सचर आहे, त्याच्यात कमी कमी 15-20 प्रकारचे स्पायसेस आणि हर्ब्स इंडियन स्पायसेस मिक्सचर आहे. ओके, मग तुम्ही कशा बनवता ते? ये जापनीज करी
पेस्ट ए इम्पोर्ट करतो आम्ही जपान मधून. अच्छा, हे पण इम्पोर्ट करतो. सो आता आपण पहिल्यांदा काय काय साहित्य घेतलं याच्यामध्ये? हे जपानीज करी पेस्ट, मिक्स व्हेजिटेबल्स आहे, बेबी कॉर्न आहे, ब्रोकली आहे, किनी कॅप्सिकम आणि अनियन, आणि चिकन आहे मॅरिनेट केलं सॉल्ट पेपर आणि अरोमा. ओके, आणि हे इकडे करी बनवायला घेऊया ना. सो हे कोणत्या प्रकारचं ऑइल वापरता तुम्ही? सनफ्लॉवर ऑइल ते न्यूट्रल ऑइल असतं, ते त्याचं स्वतःचा काही फ्लेवर नसतं म्हणून ते चांगलं असतं हे बनवायसाठी. नंतर ऑलिव्ह ऑइल काय झालं की ऑलिव्ह ऑइल मध्ये ते ऑलिव्हचा एक टेस्ट येतो म्हणून ते इफेक्ट करतं ते फायनल प्रोडक्ट मध्ये. ऑलिव्ह ऑइल इटालियन जेवणासाठी चांगलं आहे पण जेव्हा जपानीज प्रोडक्ट बनवतो तेव्हा न्यूट्रल ऑइल युज करणं चांगलं असतं. ओके, सगळे म्हणजे फ्रेश इन्ग्रेडियंट आहेत ना याच्यामध्ये? फ्रेश व्हेजिटेबल्स आहे सर्व जे आपल्याला घरी अवेलेबल असतं त्याने आपण बनवू शकतो. आपल्याला जे मेन प्रोटीन पाहिजे जसं चिकन झालं, लॅम झालं, टोफू यूज करू शकतो व्हेजिटेरियनसाठी आपण इकडे त्याच्यात. एकदम मस्त वास यायला लागलेला आहे आपण याच्यात पाणी टाकलं करीच्या मेटसाठी. इकडे आशिषने एक एक्सपर्ट कमेंट केली. आशिष काय बोलला तू? म्हटलं चांगला सुगंध येतोय, वास नको येतोय. ओके, मित्र असावा तर असा निंदा करीचं घर जवळ असावं. करी पेस्ट टाकू याच्यात. या करी पेस्ट मध्ये थिकनर पण असतं म्हणजे ते घट्ट जे बनवणार ते करीसाठी. ऑलरेडी करी पेस्ट कुक असतं म्हणून याला जास्त कुक करायचा जरूरत नाही, फटाफट बनते म्हणजे ही डिश. हे तुम्हाला रेडी अवेलेबल भेटणार, तुम्हाला रिलायन्स फ्रेश नेचर्स बास्केटमध्ये करी पेस्ट तुम्हाला अवेलेबल भेटणार आहे. जपानीज काटसु करी पेस्ट तुम्ही SNB कंपनीचा आहे. पण मला तरी वाटतं अशा प्रकारचं फूड आहे ना आता जे असे जे कुक आहेत तर त्यांच्या हातचंच खायला जरा चांगलं वाटेल ना. आपण घरी बनवलं तर जरा गडबड होऊ शकते. गडबड होऊ शकते आणि ते फायनल प्रोडक्ट ते बॅलन्स करायला शिकायला ते टाइम लागतं ते बॅलन्स करण्यात. जर तुम्ही घरी बनवलं पहिल्यांदा आणि तुम्ही ते बॅलन्स नाही करू शकला मग तुम्हाला ते आवडणार नाही. मग तुम्हाला वाटणार की काय आम्ही ट्राय केलं. सो काय नाही, इकडे थ्री गाईज कॅफेला या मलाडमध्ये लिंक रोड जवळ. सो ऍड्रेस मी डिस्क्रिप्शन मध्ये देईनच पण संकेत ऍड्रेस काय? ऍड्रेस आहे शॉप नंबर 6 नवजीवन बिल्डिंग ऑपोजिट पीपल जिम मलाड लिंक रोड मलाड वेस्ट. ओके ठीक आहे. आता आपला पिझ्झा रेडी झालाय ते आपण काढूया. वाव, सुगंध येतोय आशिषच्या भाषेत. थ्री गाईज पिझ्झा म्हणजे आपला फ्रेंडशिपचा पिझ्झा रेडी आहे इकडे. मस्त दिसतोय. करीसाठी फायनल टचअप साठी त्याला थोडासा व्हाईट पेपर, सॉल्ट टाकूया आणि याचा मेन इन्ग्रेडियंट फायनल साठी टोमॅटो केचप आहे. अच्छा ओके. हां, ते एक स्पून टोमॅटो केचप. हे टोमॅटो केचप आहे ते पण काय मागवावं लागतं का? इम्पोर्ट करावं लागतं? नाही ना, आमची कोणी रेडी झालेली आहे. आणि आता कोणता राहिला फक्त? आता स्कॅलियन फ्राईड राईस बनवूया आपण. स्कॅलियन फ्राईड राईस. स्कॅलियन म्हणजे स्प्रिंग अनियन. स्प्रिंग ऑनियन. ओके, त्याचं स्प्रिंग अनियनचा खालचा ते अनियनचा पार्ट आणि वरचा. ओके, सो जापानीज फूड बद्दल काय सांगशील म्हणजे त्याच्यामध्ये काय युनिक असतं? जापानीज फूड आणि बेसिकली फ्रेश इन्ग्रेडियंट्स, क्वालिटी इन्ग्रेडियंट्स हे मस्ट आहे जापानीजमध्ये. मी जापानीज किचनमध्ये काम केलं आहे 4 वर्ष. ते त्यांच्या फूडसाठी जे रिस्पेक्ट आहे तेवढा कुठे मी बघितलं नाही. फ्रेशनेससाठी जे रिस्पेक्ट आहे जापान फेमस आहे रॉ फिशसाठी. अच्छा ओके. ते सुशी आणि साशमी हे त्यांचे सिग्नेचर डिशेस आहे. ते सुशी साशमी आपण इंडियन लोकांना लवकर ट्राय नाही करणार कारण ते रॉ फिश असतात. हे दुसरे जापानीज डिशेस आहेत जे आपण स्टार्ट ट्राय करू शकतो स्टार्टिंगला, नंतर आम्ही हळूहळू ते रॉ फिश. प्लॅन आहे का कधीतरी सुशी पण इकडे स्टार्ट करायचा? प्लॅन तर आहे, ते क्लायंटेल जेव्हा जसं आपलं वाढेल तसं आपण लवकर लवकर क्लायंटेल वाढवा म्हणजे इकडे तुम्हाला सुशी पण खायला मिळेल. बरोबर ना? थोडं गार्लिक चॉप. Yes.
आपलं चायनीज सारखं फ्राईड राईस नाही आहे, हे बेसिक गार्लिक आणि स्कॅलियन एवढेच, हे दोन आपण जो चायनीज फ्राईड राईस करतो तो तरी चायनीज आहे का नक्की? ते पण चायनीज नाही. हे राईस बॉईल करून घेतलंय, हे आता फ्राईड अनियन आणि गार्लिक फ्राय झालंय, तर आपण टाकूया. म्हणजे ते असं हवेमध्ये उडवतात वगैरे ते म्हणजे ते मस्त आहे का असं? ते आपला जे चायनीजचा वोक असतो ते खूप गरम असतं, त्याच्या 200 डिग्री 2000 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाणत होते. म्हणून ते चायनीज कुकिंग बेसिकली एकदम हाय फ्लेमवर बनवतात ते लोक. जर आपण ते उडवलं नाही, ते म्हणजे टॉस नाही केलं, ते पॅनवर चिपकणार आणि ते जाळून जाणार. पण ते स्टाईल म्हणून मला वाटलं स्टाईल पण तो जापनीज सगळे एकदम सभ्य शांत व्यक्ती आहे. व्हाईट पेपर आणि हा ब्रॉथ पावडर आहे, थोडस जपनीज सोया सॉस, आपले जे इंडियन सोया सॉस आहे हे वेगळा सॉस आहे, ते जपनीज चिकूमन सोया सॉस आहे. हे पण तुम्हाला इम्पोर्ट करावं? हा, ते म्हणजे खूप सारे सप्लायर आहे जे आता करतायत सप्लाय. ऍक्च्युली सॉसच म्हणजे खरं मेन असतं. तुम्ही कुठे कुठल्याही जॅपनीज रेस्टॉरंटमध्ये गेले आता जॅपनीज घरात गेले तरी तुम्हाला फ्राईड असणार करी आणि फ्राईड राईस. लास्टला आपण हे टाकूया स्प्रिंग आणि ते आपला रेडी झाला आहे. करियन फ्राईड राईस, स्कॅलियन फ्राईड राईस आपला रेडी झालेला. सो आता वेळ झालेली आहे की आपलं हे मेक्सिकन इटालियन जापनीज फूड टेस्ट करण्याचं. तर तिकडे माझ्याबरोबर माझा मित्र आशिष पण आहे, दोघे पण टेस्ट करणार आहोत. बघू आता कसं लागतंय. तर पहिल्यांदा असं काय खायचं? सगळ्यात पहिले टाकोस. टाकोस खायचे? आणि अजून एक गोष्ट, ऍक्च्युली ना लॉकडाऊन झाला ना, त्याच्यानंतर ना आशिष ना घराच्या बाहेरच पडला नव्हता, आज पहिल्यांदा बाहेर पडला. तर आशिष असं जेवण बघून तुला कसं वाटतं? मी तेच आधीच सांगितल्याप्रमाणे तोंडाला एकदम पाणी सुटलंय आणि एवढं सगळ्या डिश बघून तर असं वाटत नाही की मी जास्त वेळ थांबू शकतो. लवकर स्टार्ट करूया. ओके, सो तुम्ही पण जर घरामध्ये असाल लॉकडाऊन मुळे तर आता बाहेर येऊ शकता. लॉकडाऊन तर संपलेलं आहे, सगळं ओपन झालेलं आहे आणि ऍड्रेस तर तुम्हाला माहिती आहे, इकडे मलांडाच आहे, लिंक रोड जवळ. संकेत, ऍड्रेस काय? शॉप नंबर 6 नवशिवन बिल्डिंग ऑपोजिट पीपल्स जिम, मलाड लिंक रोड, मलाड वेस्ट. ओके, सो ऍड्रेस मी परत डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईनच. तर आता ना पटापट खायला घेऊया, कारण आशिषला तर भरपूर भूक लागली आहे. तो 6 महिन्यांचा भुकेला आहे. ओके ओके, तर आशिष पहिला काय घेतो? टाकोच. मी जरा चव करतो, माझा मित्र आहे आशिषला. तू पण घे, तू पण घेतो. हा, मी पण लाजत नाही. तू पहिल्यांदा खा. आता लोक बोलतात नेहमी मीच खात असतो. आता बघा, मी माझ्या मित्राला पण सांगितलं. खूप छान लागते. हा, मेक्सिकन सॉसची टेस्ट आहे, प्लस त्याने जे वेगवेगळे सॉसेस टाकलेले आहेत त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येत आहे. ओके, तो मी कसं सांगते, मी खूप साधा माणूस आहे. ओके, आशिष जरा आहे चुजी. ओके, जर तो चांगला बोलतोय नक्कीच चांगला आहे. आता मी पण जरा खाऊन घेतो. वा, मला पण मस्तच वाटतं. छान, बेसिकली नॉनव्हेज आहे. आपण खाऊया आता जरा पिझ्झा घेऊया. 6 महिन्यानंतर पिझ्झा खातो. पिझ्झा पण घरी बनवायचा का अशो? पिझ्झा नाही बनवतो घरी, पण बाकीचे काही काही इतर पदार्थ असतात, जे वडापाव, वडापाव म्हणा, पाणीपुरी, पाणीपुरी, सेवपुरी, केक ओव्हन मध्ये वगैरे, हे सगळे घरी बनवून खाल्लेले. अशा प्रकारचे फोड करण्यासाठी तुम्हाला हॉटेलमध्ये येणं आवश्यक आहे. सो तुम्हाला ऍड्रेस तर माहिती आहे, तुम्ही येऊ शकता. आणि आता राशूला पिझ्झा पण बघू दे. 6 महिन्यानंतर पिझ्झा होत आहे. पिझ्झाचा क्रस्ट खूप फ्रेश आहे, सॉफ्ट आहे आणि त्याच्यावरती चिकन तर एवढ्या प्रमाणात टाकले की तुम्हाला नक्कीच आवडेल हा पिझ्झा. म्हणूनच मी आशिषला घेऊन आलो. जे काय म्हटलं ते मला बोलता आलं नसतं. मी फक्त टेस्ट सांगू शकतो आणि डोळे बंद करू शकतो खाताना. तर जरा मी पण एखादं पिझ्झा तोपर्यंत. मैत्रीचा पिझ्झा आहे, फ्रेंडशिप पिझ्झा, थ्री गाईज पिझ्झा. ओके, सो तर पहिल्यांदा मी आशुला सर्व करतो जापनीज काचू करी आणि हा स्कॅलियन गार्लिक राईस. नाव पण लक्षात ठेवावे लागतात मला. सो घ्या अशु.
जॅपनीज मी पण ऍक्च्युली फर्स्ट टाइम जॅपनीज फूड खातोय तर त्याची ऍक्च्युली टेस्ट मी सांगू शकत नाही पण स्पायसी पण नाहीये की स्वीट पण नाहीये सॉर अशी तशी एकदम परफेक्ट टेस्ट आलेली आहे. मला असं वाटतं आशिषना चांगला एक फूड ब्लॉगर बनू शकतो. सो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आशिषला घेऊन येऊ की कोणत्या दुसऱ्या मित्राला घेऊन येऊ ते पण मला कमेंट करून सांगा. ओके आणि जर तुम्हाला आतापर्यंतचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या इकडे थ्री गाईज कॅफे आहे मलाडला, लिंक रोडला. ऍड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईनच. इकडे नक्की व्हिजिट करा. कॉन्टॅक्ट नंबर पण आहे, होम डिलिव्हरी पण अवेलेबल आहे. चला आता भेटूया आपण नेक्स्ट टाइम एका नवीन व्हिडिओ मध्ये, नवीन रेसिपी किंवा असं नवीन रेस्टॉरंट मध्ये. तुमचं पण रेस्टॉरंट असेल तर तुम्ही मला इन्व्हाइट करू शकता. सो चला, बाय बाय, टेक केअर.